ही बातमी येते, आताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. एकूणच कोरोनाच्या संदर्भातली ही बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे. दुसरीकडे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय, सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उद्या सकाळी 5 वाजल्यापासून मंदिर बंद राहणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानं हा निर्णय जाहीर केलेला आहे. गर्दी आणि कोरोना टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं आपण पाहतोय. देवीचे अभिषेक आणि पूजा हे पुजारी करतील. चैत्र पौर्णिमा यात्रा ही देखील रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. 31 मार्च पर्यंत मंदिर बंद राहणार आहे. तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद ठेवण्यात आलंय, तर सिद्धिविनायक मंदिर देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता देवस्थानांनी देखील मंदिर बंद ठेवण्याचा हा निर्णय घेतलाय. देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असतात, गर्दी होते आणि ही गर्दी टाळावी आणि एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत. 31 मार्च पर्यंत तुळजाभवानी देवीचं मंदिर आणि सिद्धिविनायकाचं मंदिर देखील मुंबईतलं बंद असणार आहे. आत्ताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 31 मार्च पर्यंत मंदिर बंद राहणार असल्याचं कळतंय. तुळजाभवानी देवीचं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.